बोला सर, बोला आपलं नाव? अतुल शिवाजी शिंगारे. गाव आपलं? व्याळी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. पिंटो 628 मी 4 महिन्यापूर्वी घेतला होता. डाळिंब आहे आपल्याकडे 55-60 एकर. तर चांगले रिझल्ट मिळाले, चांगले कव्हरेज मिळाले. आपण कशाकशासाठी वापर केला याचा? डाळिंब आणि द्राक्षे. म्हणजे बोर्डोम किंवा आपल्या याच्यामध्ये आम्ही 1% मारतो. जे ज्यावेळेस छटणी होती ना आमची, त्यावेळेस सर्व पांढर केल्यानंतर आम्ही 1% बोर्डो सुद्धा या मशीनने मारलेला आहे. या मशीनवर तुम्हाला बोर्डो पण वापरता आला? हो, बोर्डो मारला, कुठेही काही प्रॉब्लेम आला नाही. आता आमच्याकडे 4 महिने कंटिन्यू आमचं ट्रॅक्टर चालू झाला तर 1 दिवसभर चालतो. साधारण 12 ते 14 तास मशीन कंटिन्यू चालू राहते. क्षेत्र जास्त असल्यामुळे तुम्ही आता एकरी औषधं कसं करता? प्रमाण आता एकरी औषधं 120 लिटर पाणी मारतो. औषध डबल प्रमाण टाकतो. जे आपण नेहमी वापरतो त्याच्या डबल प्रमाण वापरतो. पाणी कमी वापरतो आम्ही. आणि कव्हरेज वगैरे? कव्हरेज 1 नंबर कव्हरेज येते. मग आपल्याला रेग्युलर जे मध्ये आधी फवारे करायला लागतात? रेग्युलर ब्लोअर आता नाही. आता आम्ही 6 वर्ष झाले बाग लावलेले. आम्ही हाताने 1 स्प्रे मारायचो, बाकीच्या रेग्युलर ब्लोअरने 1 स्प्रे मारायचो. पण आता आम्ही 4 महिन्यात हे विंटो 628 घेतल्यापासून आम्ही 1ही स्प्रे हाताने मारला नाही. सर्व ट्रॅक्टरने स्प्रेइंग केलं. तुमचे रेग्युलर फवारणी बोर्ड आणि इलेक्ट्रोस्टॅटिक असल्यामुळे कव्हरेज आम्हाला चांगलं मिळालं. आमचं सध्या ॲव्हरेजली मालाचा रेट 97 रुपये मिळाला आहे. जागेवरून खरेदी व्यापाऱ्याने केलेली. कलर शायनिंग चांगले मिळाले. कुठेही एका प्रकारचा डाग सुद्धा नाही डाळिंबाला. आपली बाग किती होती ती आता गेलेली? आता गेलेली 10 एकर होती. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही जे आता रेग्युलर फवारे केले याच्यामुळे तुम्ही कव्हरेज बघितलं. बाकी तुमचं पेस्टसाईड म्हणा किंवा याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? मस्त रिझल्ट मिळाले, चांगले रिझल्ट मिळाले. कव्हरेज एकदमवर मिळते. कव्हरेज किती वेळ दाटीत जरी माल असला तर तिथे काळा डाग आला नाही. आमच्याकडे गेल्यावरती काळे डाग पडायचे फळावर. नुकसानच आपलं? नुकसान व्हायचं. रेटमध्ये 5-10 रुपयाचा फरक पडायचा. ह्या वर्षी काही जाणवलंच नाही आम्हाला. माल एकसारखा होतोय? माल एकसारखा झाला. सगळीकडे कव्हरेज असल्यामुळे आमच्या फंद्या वगैरे जायचं प्रमाण कमी झालं. ट्रेंग झाल्यामुळे फंद्याला त्यांची 28 इंचाचा पंखा असल्यामुळे हवा जास्त मिळते. हवा जास्त मिळल्यामुळं किती जरी दाट फंदे असल्या तरी आजपर्यंत हवा जाते. सगळं औषध तुमचं आजपर्यंत पोहोचलं? हो हो. थँक्यू. रायपुर छत्तीसगढ़ का किसान हूँ. मेरे यहाँ अमरूद की खेती होती है. अमरूद लगाया हुआ है मैंने और ये रो टू रो 16 फीट का डिस्टेंस है. तो जिसमें मैं ट्रैक्टर माउंटेड स्प्रे है हॉगर्स कंपनी का वेंटो 600 इसको मैं यूज़ कर रहा हूँ. तो
इसको यूज करने से मेरे को प्रति एकड़ पानी करीब 150 लीटर अभी लग रहा है, और इस बहुत अच्छा इससे कवरेज आता है और बहुत अच्छा इसका रिजल्ट है। पहले मैं एसटीपी दूसरे वगैरह से करता था तो उसमें मेरे को 200 से 250 लीटर पानी प्रति एकड़ लगता था, और इसमें 150 लीटर लग रहा है, तो पानी की भी बचत होती है और साथ में केमिकल की भी बचत होती है, तो इससे मेरे काफ़ी बचत आ रही है और रिजल्ट भी बहुत अच्छा आ रहा है।